तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्या मंदिरामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वतंत्र सेनानी वीरभद्रय्या स्वामी यांचे नातू व मुंबई मंत्रालय येथे कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले वीरभद्र स्वामी, उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके पाटील, संचालिका डॉक्टर रुपाली कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वीरभद्र स्वामी यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये अंडूरगाव व परिसराचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तर अध्यक्षीय समारोप डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी केला. संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानींचे वंशज म्हणून वीरभद्र स्वामी यांचा सन्मान डॉक्टर जितेंद्र भैया कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी केले तर आभार मयुरी कुलकर्णी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.